कमी आलाय, आवाज कमी आला. वन्स मोर. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. एका बाजूला पपलू आहे, प्रथम समोरच्या दिशेने पहिला चेंडू गौतमने अडवलाय. पपलू बॅटिंग साठी आला आणि पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसरा चेंडू ते सिंगल धाव डिक्लेअरच्या रूपाने येते. महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. जय साई विरार. फटका बाळण्याचा प्रयत्न होता, चेंडू लाडवले गेले विवेक कडून. जयसाई आपला एक प्रतिनिधी आलेला नाहीये, प्लीज पाठवा. त्याने आता टी शर्ट दाखवलं. चला मॅच दिशेने वळूया. ज्या ठिकाणी तीन धावा झालेल्या आहेत, दोन चेंडू अजून शिल्लक आहेत. प्रचंड गर्दी पहिल्या मॅच पासून आहे. ही क्रेज आहे क्रिकेटच्या प्रति, क्रीडाप्रेमींच्या मनामध्ये. आणि विवेक वेगळ्या बहरामध्ये आहे, एन्जॉय करतोय फिल्डिंगला. एक धाव तिथे मिळेल सिंगल आणि चार धावांवरती धावपळ जाऊन पोचलंय. जयसई विरार एक पराभव त्यांच्या वाट्याला आलाय आणि त्यानंतर दोन विजय त्यांना मिळालेत. आणि इथे चेंडू पपलूचा निघून गेलाय डिक्लेअर झोनच्या डायरेक्टली बाहेर, माघारी परतावा लागेल. पहिला हात रा पपलूच्या रूपाने टीम श्री साई मावली संघाला गॉन. फटका मारण्याचा प्रयत्न चुकी झालीय. ओहो धावची संधी, गडी बाद होणार होता. कोण झालाय, कोण षटकाराच्या दिशेने चेंडू मारला गेला होता तेजस कडून, परंतु बाद झाला अतुल. अजून एक हादरा श्री साई माऊलीला गॉन. दुसरं षटक मार्गस्थ, अजून दोन चेंडूचा खेळाडू शिल्लक आहे. सात धावा फक्त धावपळ करते आणि चिकण्या यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आलाय. रोहित ड्राईव्ह केलं चेंडूला, एका धावेसाठी चेंडू जाईल. अक्षय पवार चेंडूला अडून फेके करत असताना एन्जॉय करतायत जयसाईचे संपूर्ण खेळाडू या इनिंगला. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे, क्रुशियल मुवमेंट आहे या मॅचची. कैलासवासी पंदवाकर मांगेला यांच्या स्मरणार्थ मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित
एमसीसी चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतात आणि आजचा पहिला दिवस अतिशय रंगतदार राहिलाय आणि मजा आली आहे सगळ्या मॅचला. सर्व गोष्टी अप टू डेट, पाहुण्यांचं आगमन, त्यानंतर त्यांचा शुभास्ते शुभारंभ, त्यानंतर टॉस, वेळेमध्ये प्रत्येक संघाने विथ डिसिप्लिन म्हणून एक एक खेळाडू त्यांचा न बोलता इथे मंचावरती पाहायला मिळायचा. दोन षटकाचा संपल्यानंतर 9 धावा धावपळकावरती आहेत. 9-9-9-9 नवीन गोलंदाज विवेक आलाय. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 12 चेंडू शिल्लक असताना ओमकार पाटील आपण मंचावरती या. गोलंदाजी मार्क वरती अक्षयजी आडवेकर आपणास विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. अक्षयजी आडवेकर आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत एम सी सी चषक 2024 माध्यमातून. हलक्या हातानं दिशा दिले चेंडूला, स्क्वेअर द विकेट, चेंडू निघून चालला. एका दाव्यासाठी सिंगल दाव येताना दिसेल. चार चेंडूचा खेळ आता म्हणजे 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत आल्या, 13 वरती जाऊन धावपलक पोहोचलंय. विवेकचं हे षटक निर्णायक महत्त्वाचं. ऋषिकेश काटकरच्या बॅटमधून करारा प्रहार, परंतु एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नाही, सिंगल धाव डाऊन पूर्ण केली जाते. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असा एकमेव खेळ ज्या खेळामध्ये तुम्हाला प्रत्येक धावेला म्हणजे सिंगल धावेला सुद्धा टाळ्या वाजताना दिसतात. बाकी फॉर्मॅटमध्ये कोणत्याही एका धावेला टाळ्या वाजत नाहीत, फक्त आधार दिला जातो तसाच थांब. चेंडू मागे निघून चालला, एका धाव्यासाठी सिंगल धाव येईल. तिसरं षटक मार्गस्थ असतानाची ही स्थिती आहे. तीन षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलक्यावरती टीम श्री साई माऊली. हिमांशु आलाय शेवटच्या अंतिम षटक. दर्शन त्याला बाहेर घे प्लीज, दर्शन त्याला बॉल लागेल, त्याला बाहेर घे, त्याला बाहेर घे. तू कोण आहे पुढे पिवळ्या पडद्यावरती कोण आहे, त्याला बाहेर घे असंच, नाहीतर पडेल तो, एक्स्ट्रा प्लेअर आहे. सर्वांनी पडदा सोडायचा आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावा धावपलकावरती. काय मोठा प्रहार येईल का, मोठा फटका आलाय. चांगली फिल्डिंग अक्षयची. गॅप तितक्या मोठ्या प्रमाणात ओपन नाही आहेत, परंतु त्याच्यामधून ही बाउंड्री पार करणं ही मोठं कौशल्य असेल फलंदाजाचं, कौशल्य असेल फलंदाजाचं, आणि ते कौशल्य सादर करावं लागणार आहे. तेजस खूप वेळ खेळपट्टीवरती टिकून आहे, परंतु नॉनस्ट्राईक एंडवरती त्याचा जास्त वेळ गेला आहे आणि म्हणूनच कदाचित त्याच्या बॅटमधून तितके मोठे प्रहार आलेले नाही आहेत. हलक्या हाताने चेंडू खेळलाय, समोरच्या दिशेने अडवला जातोय. एक धाव कम्प्लीट. जर का किरण प्रजापतीने डान्सिंग अंपायरची भूमिका पार पाडली, म्हणजे अंपायरिंग करताना डान्स केला, तर 500 रुपये प्रत्येक गाण्याला. क्या बात आहे. ओहो, धावची संधी आहे. लाऊड अपील, डान्स करायच्या अगोदर थर्ड अंपायर दाखवलाय.
नक्की काय असेल, काय आहे निर्णय, पंच सांगतील, तिसरे पंच सांगतील, जयसाई नाही. बघा स्क्रीनवरती सुद्धा आमचे कॅमेरामॅन त्याच टेक्निकल टीमला दाखवत आहेत. एवढं कधीही कोणी बघितलं नसेल तेवढे पारखून सगळे बघतील की नक्की इथं निर्णय काय येतोय. अंकितने डोक्याला हात लावलाय. घडी बाद आहे आणि माघारी परतावं लागेल तेजसला. चला नवीन फलंदाज संकेत आलाय. ओंकार मंचावरती या प्लीज. चेंडू अडवलाय का? येस अडवला गेलाय. पाचव्या चेंडू वरती परेश येतोय. नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाणार आहे. ओमकार सिंगल तब येताना पाहायला मिळते आणि चार षटकांचा खेळ संपला. 19 धावा धावपळ करती 20 टार्गेट ठेवले गेले जयसाई विरार समोर टीम श्री साई माऊली या संघाच्या माध्यमातून. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. शेवटची मॅच बीव्हीए एकलव्य आणि स्वास्तिक दोन्ही संघाच्या संघाने का आपण टॉस साठी या. बीव्हीए एकलव्य आणि स्वास्तिक दोन्ही संघाच्या संघाने का आपण टॉस साठी यायचंय. करण आणि अक्षय एकटा किशनचा आवाज आला, बाकी कोणाचाच आवाज येत नाही. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू नो प्लस वन. गरिबी में आटा गेला दुष्काळात तेरावा महिना. 20 चा पाटला करत असताना पहिल्या चेंडूवरती बक्षी स्वरूप आणि दोन धाबा आल्यात आणि आता पटपणे हात खोलण्याची आणि या मॅचला. ओहो काय जबरदस्त डिलिव्हरी आहे पप्लूने. पुढील चेंडू अतिशय शानदार पद्धतीने हाताळला आणि त्या चेंडूवरती कोणते धाव नाही. साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका ताब्यासाठी जाईल, सिंगल ताब येताना पाहायला मिळते. माहीत आहे जयसिंगला या प्लॅटफॉर्मवरती कशा प्रकारचा खेळ करायचा आहे आणि त्या खेळाला ते प्रदर्शित करत असताना एक एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत.
हा जर सामना जिंकला तर जयसई धावपळकती दावा सात. पुन्हा एकदा पपलू, पपलू समोर अक्षय, पुन्हा एकदा नो बॉल आहे. समजायला मार्ग नाहीये कोणता चेंडू हाताळला जातोय, कारण जास्त जोर देण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार वाढण्याचा प्रयत्न, अशा दोन ते तीन पद्धती आहेत त्या हाताळत असताना नो बॉल येतात. वन्स अगेन नो बॉल, या षटकामधील तिसरा नो बॉल येतोय. ओहो, आणि डॉट बॉल सुद्धा आलाय. अखेर काय डॉट बॉल, निर्धाव चेंडू जी सांगता होतीये. दहा धावा धावपळकावरती आहेत आता, अठरा चेंडू आणि दहा धाव्यांची गरज आहे. बीव्हीए एकलव्य आणि स्वास्तिक करून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. धावची संधी आहे, गडी बाद नाही होणार. फेकला होता चेंडू जरूर, परंतु याचा फायदा इतका झालेला नाही आहे. आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे, पंधरा वरती धावपळक घेऊन थांबले. अक्षय पवार काय मोठा फटका लगावेल का? अतुल एका धावेसाठी चेंडू जाताना पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय, सोळा वरती धावपळक जाऊन थांबले टीम जयसाई विरारचं. बारा चेंडू आणि चार धावांची गरज. संजय आलाय गोलंदाजी मार्क वरती, अंकित यावेळेला स्ट्राईक हिंड वरती असणार आहे. चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार, मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय जयसई विरार या संघानं. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. आणि मॅन ऑफ द मॅच आता झालेल्या मॅच मधील त्या खेळाडूचं नाव आहे मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय मिस्टर गौतम फ्रॉम जयसाई. आणि मेडलचा मानकरी अंकित. मेडल मिळेल अंकितला, मॅन ऑफ द मॅच मिळेल गौतमला. चला या गौतम. चला समर्थ 14-32 आणि वरद विनायक